आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुंडुरात हेगडे कुटुंबियांनी घातले गायीचे डोहाळे जेवण. प्रत्येक घरात एक देशी गाय हवीच. बाळासो हेगडे. निप्पाणी तालुक्यातील कुन्नूर येथे बाळासो हेगडे कुटुंबियांच्या वतीनं 33 कोटी देवांची माता असलेल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आज गायीचे मलमूत्र व गायीचे शेण हे अनेक आजारांवर विशेष करून कॅन्सर सारख्या रोगावर अत्यंत उपयोगी पडत आहे. याशिवाय शेतीसाठी शेणखत मिळण्यासाठी गायीचा उपयोग होतो. गायीचे दूध हे लहान मुलांना आवश्यक आहे, त्यातून अनेक घटक मिळतात. हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे. आज अतिरिक्त दुधासाठी 33 कोटी देवांची माता असलेल्या गायीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी आज हेगडे कुटुंबियांनी गायीचे डोहाळे जेवण करून समाजाला चांगला संदेश देण्याचं काम केलं आहे. या प्रसंगी बोलताना बाळासो हेगडे म्हणाले की आज प्रत्येक घरात प्रत्येकाने एक तरी देशी गाय पाळली पाहिजे, कारण देशी गायीचे अनेक उपयोग आहेत, असे सांगत त्यांनी देशी गायीचे महत्व पटवून दिले. पाहूया काय म्हणतात ते. कुन्नूर या ठिकाणी हेगडे परिवारामार्फत जे आपण गायीचं डोहाळे जेवण करत आहात त्याबद्दल आपण काय सांगाल एकूण. गायीचं महत्व आता कमी होत चाललेलं आहे, त्या संस्कृतीचं जोपासना करण्याचं हे काम सुरू आहे आणि त्याबद्दल ह्यांनी हेगडे परिवारांचं आम्ही अभिनंदन करतो की ही संस्कृती पुढे अशी चालत राहावी ही शुभेच्छा देतो. या कार्यक्रमास जीवनदर जासूद, चिदानंद जासूद, संजय मगदूम, चंद्रकांत मगदूम, सचिन चौगुले, तानाजी पुटाणे, श्रेया जासूद, वैशाली खोत, संगीता अनुरे, सोनाली कुडसे यांच्यासह हेगडे परिवार व पै पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे.